वाहनाची परवानगी न घेता मुरबाड तालुक्यातील कोळठण गावच्या हद्दीत अनधिकृत खडी मशीनचे काम सुरू करून त्यासाठी याच भागातील डोंगर पोखरून सुरुंग स्फोट करून दगड काढले जात होते. मात्र उच्च दाबाच्या सुरुंग स्फोटाने कोळठण गावातील घरांना तडे गेल्याने हा गैरकारभार समोर आला आहे. शहापूर खोपोली महामार्गाचे काम निलेश सामरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे. रस्त्यासाठी लागणारे खडी कोळठण गावाजवळील विना परवाना खडी मशीन मधून घेण्यात येते. गेल्या आठवड्यातील शनिवारी दुपारच्या सुमारास येथील दगड खाडीत उच्च दाबाच्या सुरुंग स्फोटाने कोळठण गावातील ठाकरे नगर येथील सुमारे 50 पेक्षा जास्त राहत्या घरांना तडे जाऊन भिंती कोसळल्या होत्या. या संदर्भात कोळठण ठाकरे नगर येथील रहिवाशांनी मुरबाड तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की निलेश सामरे यांनी या जागेवर 1966 ब्रास दगड उत्खनन अनधिकृत वापर व साठा केला असून शासनास स्वामित्व धनाची रक्कम भरल्याचा त्यांच्याकडे पुरावा नाही. त्यामुळे जमीन महसूल अधिनियमानुसार सुमारे 1966 ब्रास दगड गोण खनिज अनधिकृत उत्खनन केल्या प्रकरणी निलेश सामरे यांना 1,74,97,400 रुपयांचा दंड करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात 1 मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून लेखी खुलासा व पुरावे सादर करण्याची लेखी नोटीस काढल्याचे मुरबाडचे निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर यांनी लोखींशी बोलताना सांगितले. या प्रकरणी अनेक प्रश्न समोर ठाकले आहेत. सत्तेचा दुरुपयोग झालाय का? भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोळठण गावाजवळ अनधिकृत खडी मशीन व दगडखाण कशी काय? गावकऱ्यांचा विरोध असताना ना हरकत परवानगी कोणी दिली? मुरबाडच्या तहसीलदार यांना गावकऱ्यांनी केलेल्या विरोधाच्या लेखी तक्रारीवर कार्यवाही का झाली नाही? तसेच पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना सर्व प्रशासकीय यंत्रणा गप्प कशी बसली हे प्रश्न मात्र आव असून उभे आहेत. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी. मी बघितले त्या घराला तडे गेलेले आहेत. 50 लोकांचं मी स्वतः जाऊन घरात परत जाऊन बघून आलो आणि क्वारीची ती मशीन त्यांची बंद आहे. त्याच्यामुळे मी जाऊन त्यांना पण सांगून आलोय आणि त्यांना निलेश सामरे कोणतरी असं आहेत काहीतरी कारण जोपर्यंत आपल्याला कागद त्यांचा कागद मिळत नाही तुमच्याकडे काय कागदपत्र आहे सहानिशा पण मला आणून द्या म्हणजे मला पुढे अहवाल पाठवायला मोकळा. बरोबर. जयाबाई गजानन ठाकरे. काय झालेलं इथं? इथं खदानी लावलेली वास्टिंग करतात तर इथं आम्हाला जास्त त्रास होतो. आमच्या घराचा लुस्कन झालाय. अख्ख्या चिंद्र्या चिंद्र्या आमच्या घराच्या झाल्यात. आम्हाला घरात राहायला आता भीती वाटते. आम्ही कसा राहायचा इथं? हा आम्हाला किती वाजता म्हणजे किती वाजता 2 वाजता इथं झाला होता तर मी संडास धुवायला गेले होते तर वर्षा धपलं पडलं. तसे आम्ही घराच्या बाहेर निघलो. आवाज झाल्याबरोबर सगळी पब्लिक बाहेर निघली. गोंगाट झाला इथं जाम. किती घरांना असं झालं? 50-60 घरांना असं झालेलं आहे. मी भगवान जनार्दन ठाकरे कोळठण. आज आमच्याकडे इथे जे खदानीचं काम चालू आहे ते अनधिकृतपणे चालू आहे आणि रात्री अपरात्री तिथे एक याचे ब्लास्टिंगचे काम होतं. त्याच्यामुळं कधी घरांना धोका निर्माण झालेले या घरांना तडे गेले. आता स्लॅबचं घर आहे. गजराबाई चिंतामण ठाकरे यांच्या घराला पूर्णपणे तडे गेले. तर रात्री अपरात्री असे तडे ब्लास्टिंग होऊन जर तडे गेले आणि अचानक घरं कोसळली तर याला जबाबदार कोण? याची जबाबदारी म्हणून काहीतरी त्यांनी करावं आणि सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे.